मला कुणाला किती किती हलक्यात समजायचं तेवढं हलक्यात समजू द्या. 23 तारखेला कसब्याची जनता ठरवेल. सगळ्या खूप सगळ्या नेत्यांचे मला फोन आले. मी कोणाचं नाव नाही घेऊ इच्छित. माझे वरिष्ठ नेते होते ते एकेकाळी, त्यामुळं मी त्यांना कोणाला अडचणीत आणणार नाही. हे सगळ्यांनी मला म्हणजे मी फोन तर माझा बंदच ठेवला होता, मी घेतला नाही. कारण मी अगोदरच ठरलं होतं की आपल्याला कशाही परिस्थितीमध्ये माघार घ्यायची नाही. काय सिद्ध करायचं आहे नेमकं? मी परिवर्तन घडवू शकते हे मला सिद्ध करून दाखवायचंय. येणारी वेळेस हे उत्तर देईल. जनता ही जाणार देणे. कसब्यात सुद्धा यंदा सांगली पॅटर्न हात चालणार आहे. आणि जे म्हणतात की कमलताईंना किती मतं पडतील त्यांनी बघतं. आता लीड 23 तारखेला लीड मजाव. 2 ते 3 वेळा त्यांचं तिकीट डावलल्या गेलेलं आहे. हो, ताईंवर अन्याय झालाय. कारण ते 5 वेळा कंटिन्यू नगरसेवक झालेला आहे. त्यांचा क्लेम होता 2 वेळा, पण तो डावलला गेलेला आहे. कसबा विधानसभा मतदारसंघाच्या अपक्ष उमेदवार कमल व्यवहारेताई माझ्यासोबत आहेत. त्या काँग्रेसमध्ये होत्या आणि काँग्रेसमधून त्यांनी आता राजीनामा देऊन स्वतंत्र अपक्ष निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली आहे आणि त्यांना निशाणी भेटलेली आहे केटली. काँग्रेसचा हात सोडून आता त्याच हातामध्ये त्यांनी किटली घेतलेली आहे. ताई, कसा प्रचार सुरू आहे? आता तुम्ही दत्तवाडी या परिसरामधून चालले, उत्स्फूर्त प्रतिसाद दिसतोय. मी 28 तारखेला फॉर्म भरला. मला 4 तारखेला चिन्ह मिळालं आणि 5 तारखेपासून मी माझ्या सगळ्या भागामध्ये बाकीची तयारी केली. आणि आज सलग 7 दिवस मी रोज संध्याकाळी 4 ते 8:30 वाजेपर्यंत 5 प्रभाग आहेत आमच्याकडं. या 5 प्रभागामध्ये मी माझी पदयात्रा सुरू करणार. ज्या ज्या भागामध्ये बल्क एरिया आहे त्या भागामध्ये पायी फिरून आम्ही हा आमची प्रचाराची आज सुरुवात सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर आणि अण्णाभाऊ साठे यांचा आशीर्वाद घेऊन मी ही पदयात्रा सुरू केलेली आहे. आत्ताच म्हसोबांनासुद्धा आशीर्वाद घेतला, विठ्ठल रुक्मिणीचा आशीर्वाद घेतला, त्यांचे आशीर्वाद घेऊन आणि या कसब्याच्या जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी मी निघालेली आहे. फॉर्म काढून घेण्याच्या दिवशी तुमचा फोन स्विच ऑफ होता. नेमकं काय त्या दिवसभरामध्ये घडलं? कोणी कोणी तुम्हाला संपर्क करायचा प्रयत्न केला? वरिष्ठांचे फोन आले होते का? मला सगळ्या नेत्यांचे मला फोन आले. मी कोणाचं नाव नाही घेऊ इच्छित. माझे वरिष्ठ नेते होते ते एकेकाळी, त्यामुळं मी त्यांना कोणाला अडचणीत आणणार नाही. हे सगळ्यांनी मला म्हणजे मी फोन तर माझा बंदच ठेवला होता, मी घेतला नाही. कारण मी अगोदरच ठरलं होतं की आपल्याला कशाही परिस्थितीमध्ये माघार घ्यायची नाही, आपल्याला लढायचं आहे. आणि कसब्याच्या जनतेच्या विश्वासावर मी माझं हे धाडसी पाऊल उचललेलं आहे. माझी सर्व प्रतिष्ठा, माझं सर्व आयुष्य, माझं सर्व काँग्रेस पक्षामधलं करिअर मी पणाला लावून हा निर्णय घेतलेला आहे. तुम्ही गेल्या 5 टर्म नगरसेवक म्हणून निवडून आल्या आणि पुण्याच्या पहिल्या महिला महापौर म्हणून पण तो मान तुम्हाला मिळालेला आहे. अशी कुजबूज तयार होते की कमलताईंना किती मतदान पडणार आहे असं हिनवलं जातंय. कमलताई या निवडणुकीमध्ये आपली ताकद दाखवणार का? यंदा कसब्यात सुद्धा सांगली पॅटर्न चालणार. चांगली पॅटर्न चालणार असं म्हणतात कार्यकर्त्यांचा उत्साह येतो. मला कुणाला किती हलक्यात समजायचं तेवढं हलक्यात समजू द्या. 23 तारखेला कसब्याची जनता ठरवेल काय करायचं. कमलताई व्यवहारे हा कसब्याचा निकाल बदलणार का? बदलणार. जनता बदलणार. आम्ही परिवर्तन घडवणार. आता जनता बदलणार. जनता ही जन. पण अनेक जण असा तुमच्या कार्यकर्त्यांकडे जातो. कार्यकर्त्यांना असं म्हणायचं की अशी कुजबूज सुरू होते कमलताई व्यवहारेंना किती मतं पडणार आहेत असं बोललं जातंय बरं का? येणारी वेळेस हे उत्तर देईल. जनता ही जाणार देणे. कसब्यात सुद्धा यंदा सांगली पॅटर्न हात चालणार आहे. आणि जे म्हणतात की कमलताईंना किती मतं पडतील त्यांनी बघतं. आता लीड 23 तारखेला लीड मजाव आणि विजयाचा गुलाल हा आम्हीच खेळणार. कमलताई व्यवहारे तुम्ही आगे बढव. अरे येणार कोण? कमलताईंवर अन्याय झाला असं वाटतंय तुम्हाला? हो, 2 ते 3 वेळा त्यांचं तिकीट डावलल्या गेलेलं आहे पक्षाने. आत्तापर्यंत त्यांचं इथून मागची कामगिरी नाही बघितली, पण त्यांना तिकीट दिलं असं तर आम्हाला फार आनंद झाला. तुम्हाला काय वाटतं, ताईंवर अन्याय झालाय? हो, ताईंवर अन्याय झालाय. कारण ते 5 वेळा कंटिन्यू नगरसेवक झालेला आहे. त्यांचा क्लेम होता 2 वेळा, पण तो डावलला गेलेला आहे. त्यांना संधी दिली गेली नाही. पण आता आम्ही मतदारांकडून दाखवून देऊ की त्यांना किती भरघोस मताने त्या निवडून येतील. ताई, शेवटचा प्रश्न आहे. तुम्हाला ही अपक्ष निवडणूक लढवून काय सिद्ध करायचंय नेमकं? मी परिवर्तन घडवू शकते हे मला सिद्ध करून दाखवायचंय. तुम्हाला ताकद दाखवायची आणि परिवर्तन घडून दाखवायचं? मला ताकद कुणाला दाखवायची नाहीये. मी माझ्या कसब्याच्या जनतेच्या विश्वासावर उभी राहिलेली आहे आणि ती जनता माझ्यावर विश्वास टाकेल हाच माझा विश्वास. कार्यकर्ते म्हणतात चांगली पॅटर्न चालणार ना? नक्की 100% चालणार. ती काही करू शकते, स्त्री आहे. चला, नक्कीच. तर ह्या होत्या कमलताई व्यवहारे. त्यांनी सांगितलंय की नागरिक माझ्या सोबत आहे, येणारे निवडणुकीमध्ये कसब्यामध्ये परिवर्तन होईल
आणि कार्यकर्ते हे मला विजयी करतील असा विश्वास त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केला आहे. कृष्णसान पेट्स ऑफ मराठी पुणे.